अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये टाकण्यात येत असलेल्या पिण्याच्या नवीन पाइपलाइन जोडणीचे काम करत असताना विजेचा शॉक लागल्यामुळे निलेश सिंग राजपूत या उमद्या कर्मचाऱ्याचा आज करून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। पुण्याच्या तेजस कन्स्ट्रक्शन या कंपनीने पाइपलाइन जोडणी करण्याचे हे कंत्राट घेतले आहे। मृत निलेश सिंग हा कंपनीचाच कर्मचारी होता। जामनेर पोलीस स्टेशनला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेली असून पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत। कंपनी कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था न देता त्यांच्याकडून धोकेदायक काम करून घेणाऱ्या संबंधित तेजस कन्स्ट्रक्शनवर कोणती कारवाई केली जाईल याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत। आज रोजी नगर परिषदेचे जे काम चालू आहे, सर्वत्र जे काम चालू आहे, नवीन पाइपलाइन जी टाकली जात आहे, तर या ठिकाणी काम करत असताना एका मजुराचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी या मजुराचे काही नातेवाईक देखील उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडूनच याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निलेश सिंग श्यामसिंग परदेसी यांचा मृत्यू झालेला आहे। तिथे काम करताना हादसा झालेला आहे। काम करता करता त्यांना शॉक लागलेला आहे। तर शॉक लागताना कारण मालकाचं दुर्लक्ष, मालकाची काय काळजीपूर्वक माणसावर न असल्यामुळे यांना शॉक लागलेला आहे। याचा जे बी मृत्यू झालेला आहे तर मालकाच्या दृष्टीमुळे झालेला आहे। मालकावर कारवाई करण्यात यावा ही विनंती आमची। याचं जे बी आहे, समजा मालकाचं दुर्लक्षामुळे झालेली मुक्ती। निलेश सिंग परदेसी यांचा आज अकस्मात मृत्यू झालेला आहे। ते पीटरचं वेल्डिंगचं काम करताना काही वायरी तुटलेल्या होत्या म्हणे तिथं, आणि त्याच्याने त्यांना शॉक लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला असं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं। इथं आणल्यावर मी नव्हतो, तिथं जायच्यावर सकाळी ते पाईपलाईन जोडायला गेले होते ना, ते जोडत असताना लेबरही होते म्हणे त्यांच्याबरोबर। तिथं मग त्याला पाईपाचं जॉईंटिंगच्या ठिकाणी हीटर वापरतात, त्याचं ते तो बर येत होतो नंतर गरम झाल्यावर, तो काढत असताना मग तो एकदम पडला। तो शॉकने झाला का काय, मग बाकी दोघांना काही तसं जाणवलं नाही। त्याच्यानंतर मग त्यांनी इमिजिएट दवाखान्यात आणलं, तर मग असं हां बोला बस मग दवाखान्यात मग सिव्हिलला गेलं तर त्यांनी म्हणजे अद्यापपर्यंत म्हणजे शॉक लागला वगैरे असं काही वाटत नाही का तुम्हाला? कसं शॉक लागलेला आहे का काय? नाही आता ते होईल ना याच्यात पीएममध्ये त्या ठिकाणी समजलं तर असेल ना किंवा नेमका मृत्यू कसा झाला दुसरं काय नव्हतं। बरं ठीक आहे। हा जो मजूर होता हा कोणत्या ठिकाणचा होता, याचं नाव काय? दोन दिवस खेड्याचा होता तो। हां निलेश राजपूत म्हणून आहे। हां आणि मजदूर नव्हता तो, आमचा स्टाफ एम्प्लॉईज होता तो तेजसचा, त्याचं फिटर म्हणून कंपनीत घेतलेलं होतं। कंपनीमधला स्टाफ मेंबर होता। अच्छा, हां तुमच्या कंपनीचं नाव सांगा। तेजस कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड पुणे। पुणे किंवा नेमकं आपण कोणत्या डिपार्टमेंटला आहे? मी नगरपालिकेला आहे। नगरपालिकेला? हां तर जो शॉक लागून जो कर्मचारी मेला एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा, ज्यांना हा ठेका देण्यात आलेला होता कामाचा, तर तो जो शॉक लागून मेलेला आहे तर त्या तो प्रकार कसा घडला ते सांगा आम्हाला। ते ऍक्च्युअली मी पण नाही पाहिलेलं आहे। बरं, हा माहिती घटना घडली त्यावेळेस मी नाही का मी नगरपालिकेत। बरं, आणि ज्या टायमाला आपल्याला ही माहिती मिळाली आपण घटनास्थळावर गेलो, घटनास्थळावर जायला लागलो, त्याला दवाखान्यात नेत होते। बरं, हा इकडे दवाखान्यात होत आणलं। बरं, तोपर्यंत ते विजेचे तार हे जे होते लावलेले मीटर जे लावलेलं होतं ते होतं का त्या जागेवर? काय मीटर होतं, मीटर होतं त्या जागेवर, मीटर जागेवर होतं, मीटर जागेवर होतं, मीटर जागेवर होतं त्या ठिकाणी। टेम्पररी मीटर मिळतो, मीटर तिथे लावलेलं, मीटर लावलं, इक्विपमेंट लावताना वॉटर जे पाईपला पाईप जे उघडताना प्लेट असते, हिटिंग प्लेटने ते एचडीपी पाईप गरम केलं जातं आणि जे कॉम्प्रेसर मशीन असतं त्याच्याने ते पाईप प्रेस करतात, तो जॉईंट बसतो त्या ठिकाणी ते काम करून।
तर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे मजूर मृत्यूमुखी पडलेला आहे तर त्या मजुराचं नाव निलेश सिंग राजपूत असून ह्या हा मजूर या त्या ठिकाणी पाईप अंडरलाईन जी पाईपलाईन होत आहे त्याची फिटिंग करत होता आणि त्या पाईपलाईन करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्यांना या ठिकाणी शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी त्यांचे जे नातेवाईक आहेत ते त्या मालकाला जबाबदार ठरवत आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती देखील या ठिकाणी ते करत आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जो पीडित आहे ज्याचा मृत्यू हा झालेला आहे तर त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसन करावे असं देखील त्यांचे या ठिकाणी म्हणणे आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.